यापुढील सामना आणखी एक असणार आहे अंबापाडा माहुल विपक्ष भूषण स्पोर्ट्स केगा वावेडा. दोन्ही संघांसाठी सुद्धा विशेष सूचना आहे, आपण टी शर्ट्स कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. अंबापाडा माहुल व भूषण स्पोर्ट्स केगाव आवेडा या दोन्ही संघांसाठी सुद्धा विशेष सूचना आहे. टी शर्ट्स कलेक्ट करण्यासाठी यायचं दोन्ही संघांनी माहुल आणि आवेडा. मैदानामध्ये आपण पाहू शकता स्क्रीनवरती फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा लाईव्ह. दुपारच्या सत्रामध्ये आमच्याशी जोडलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत. आपण पाहताय वाघ चषक 2021 स्पर्धेचं ठिकाण आहे आई रत्नेश्वरी क्रीडांगण झस्कार उरण झस्कार. तेच ते झस्कारचं मैदान रायगड जिल्ह्यामध्ये. सलग 4 दिवस याच मैदानावर त्या आई रत्नेश्वरीच्या पालखीचा आणि यात्रेचा उत्सव फार मोठा आणि मोठा पाहायला मिळत असतो. तेच ते हे मैदान आहे ज्या मैदानावरती तुम्ही आम्ही आज या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याशी प्रत्यक्ष आपण जोडले गेलो आहोत. आपण पाहताय या मंचाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन स्टँड्स आहेत. एक आहे रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल स्टँड, तर दुसरीकडे आपण पाहताय स्वर्गीय गुलाबभाई माजी शाखा प्रमुख स्टँड. रत्नेश्वरी टेम्पल एंड कडून गोलंदाजीसाठी केगाव संघाच्या वतीनं गोलंदाज येत आहेत. संदेश गोलंदाज आहेत. अखिल भोईर आणि मनीष तात्रे दोन खेळाडू फलंदाज आपण पाहताय मैदानामध्ये. सामन्याला सुरुवात दोन क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेलगत पाहू शकाल. एक क्षेत्ररक्षक आपण पाहताय अगदी डीप मध्ये डीप मिडविकेटला, तर दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉन्ग ऑनला जिथे क्षेत्ररक्षक स्वतः प्रतीक ठाकूर. स्ट्रायकर बॅट्समन अखिल भोईर. या संपात सिग्नल गेम ऑन. फुल टॉस मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला. लॉंग ऑफ वन बाउन्स ओव्हर द रो 4 रन्स सुरुवात केली जाते. खरं तर 5 धावांचा भुर्दंड आहे आणि ते पूर्ण करायचं असेल तिथे प्रयत्न सुद्धा तेवढेच करावे लागतील. या अगोदरचा सामना आपण पाहिला असेल. सामना झाला होता नवजीवन मुळेखंड आणि साई या दोन संघांमध्ये. 78 धावांचं भलमोठं टार्गेट मुळेखंड संघासमोर उभं केलं होतं. काय दुवादार फलंदाजी पाहायला मिळाली अनिकेत मोकल या खेळाडूने 41 धावांची खेळी केली होती. क्या बात आहे. फार चांगला फटका पुन्हा एकदा गॅप स्ट्रोक येतोय. चेंडू पाहता पाहता ओव्हर द लाईन सीमापार चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार. चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करत आहे फलंदाज अखिल भोईर. फार चांगले प्रयत्न केले जात आहेत. 5 धावांचा भुर्दंड असणार आहे म्हणजे होणाऱ्या ज्या धावा असतील 5 षटकांच्या मोबदल्यात त्यापैकी 5 धावा मायनस केले जाणार. त्यामुळे जास्तीत जास्त धावा कशा येतील या अनुषंगाने फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. सलग 2 मध्ये 2 आलेत क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. आता मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक सिलिमिडॉनला घेतला जातोय आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात केला जातोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जबरदस्त फटका अगदी बैठक शॉट येतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या पलीकडे जातोय. 1 बाउन्स 4 रन्स. पहिला आला लॉंग ऑफला, दुसरा आला लॉंग ऑफला, तिसरा आला डीप स्क्वेअर लेगला. सलग 3 चेंडू 3 चौकार. आज या स्पर्धेच्या अनुषंगाने अतिशय बरंचसं काही पाहायला मिळालं. फटकेबाजी सुद्धा चांगली पाहायला मिळाली. त्यानंतर कोण विसरेल ती गोलंदाजी. सलग 2 निर्धाव षटक एकाच सामन्यामध्ये भीम पराक्रम केला मी म्हणेन त्या गोलंदाजाने राकेश मोकल साई संघाचा. आणि आज या स्पर्धेच्या आणि या सामन्याच्या अनुषंगाने निखिल भोईर आपले तोरे दाखवत असताना सलग 3 चौकार. अखिल भोईर 2 दिवसापूर्वी आपण परेश कडकेला सुद्धा पाहिला होता बल्याणीच्या मैदानावर सलग 6 चेंडू 6 चौकार लागवत असताना ओर द विकेट. क्या बात आहे. गॅप स्ट्रोक स्किलिंग स्ट्रोक येतोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू गरंगळत निघून चालाय सीमा पार चौकार. सलग 4th चौकार. हे म्हणजे असं झालं आलाय लेट आणि झालाय शेट.
चांगले प्रयत्न केले जात आहेत. सलग चार चेंडू चार चौकार. आज या स्पर्धेच्या अनुषंगाने बरंचसं काही पाहायला मिळतंय. अखिल भोईर त्यावेळचा चेंडू सन्मान दिला आहे. वेग होता अपेक्षापेक्षा चेंडू आपण पाहिला तर खाली राहिला. आणि जेव्हा उंची कमी घेतो चेंडू तेव्हा बऱ्याच वेळा फलंदाजांना खेळत असताना थोडीशी अडचण निर्माण होते. टेकऑफ झाल्यानंतरचा पुढचा जो स्पेस आहे चेंडूचा खेळपट्टी गाठण्याचा तेवढ्या भागामध्ये चेंडू जर अगदी क्लोज असेल तर फलंदाज थोडासा अडचणीत येत असतो. यावेळेस हेलिकॉप्टर लोक चेंडू सरळ स्क्रीन जवळ खेळला जातोय जिथे आपण पाहताय चांगलं क्षेत्ररक्षण सिंगलला प्राधान्य दिलंय. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम अर्णव मारवी इलेव्हन पोसरी संघ बिनबाद 17 धावा. बिनबाद 17 खतरा नक्की कोणत्या संघावरती असणार आहे. 24 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. 17 आतापर्यंत आल्यात. पहिलं षटक बिनबाद 17 ही जमेची बाजू असणार आहे पोसरी संघाची. दुसरं षटक पाहूया. गोलंदाज कोण येत आहेत. पियुष ठाकूर केगाव टेनिस मधील एक मोठं नाव आहे पियुष ठाकूर. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण ज्याला बेंडकरच्या मैदानावरती तालुकानी येणाऱ्या ओपन स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला. वर्षिणी संघाच्या वतीनं खेळत असणाऱ्या खेळाडूला आपण पाहिला होता. आणि आज एक गाव 11 ग्रामीण स्पर्धेमध्ये आपल्या गावचं प्रतिनिधित्व करतोय गोलंदाज पियुष. स्ट्रायकर बॅट्समन मनीष तात्रे. यावेळचा चेंडू फटका फासला जातोय. शॉर्ट कव्हरला उडालेला शॉर्ट गलीमध्ये उडालेला झेल टिपला जातोय. आणि पहिला फलंदाज अखिल भोईर होता झेलबाद. सात चेंडू चार चौकार एक सिंगलच्या साह्यानं आपण पाहिला 17 या धावसंख्येवरती. स्क्रीनवरती आपण पाहू शकता फलंदाज कशा पद्धतीने खेळले कसं शॉट खेळले होते आणि जिथे क्षेत्ररक्षक शॉट क्षेत्ररक्षक जिथे तैनात होते. शैलेश याने झेल टिपला सिद्धेश याने झेल टिपला आणि फलंदाज झेलबाद होत आहेत. नेक्स्ट बॅट्समन तिसऱ्या पोझिशन थर्ड पोझिशनवरती येत आहेत. मयूर पाटील कालापूर परिसरामध्ये प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. आरपीएलमध्ये सुद्धा ज्याला आपण खेळताना पाहणार आहोत. पण आज या स्पर्धेमध्ये या स्पर्धेच्या अनुषंगाने या मैदानावरती आपल्या संघासाठी कसा खेळतोय हे फार महत्त्वाचं असणार आहे. आपण काय केलं हा भूतकाळ होता. आपल्याला काय करायचं आहे याला फार महत्त्व दिलं जातं. मग भूतकाळातील यशाला किंवा भूतकाळातील अपयशाची खऱ्या अर्थानं आपण विचार केला तर त्या गोष्टी फक्त आपल्याला आठवणी देत असतात. परंतु जे काही करायचं असतं ते वर्तमान स्थितीमध्ये आणि त्याच करण्याची वेळ त्या खेळाडूवरती आली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत हे खेळाडू मयूर पाटील. पंचांकडून गाठ घेतली. आपण पाहतोय दोन क्षेत्ररक्षक सीमारेषी लगत एक अगदी डीप मध्ये डीप मेडिकेट तर दुसरे क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल लॉंग ऑनला. गोलंदाज तयार होत आहेत पियुष ठाकूर राईट अमोर द विकेट. त्यावेळचा चेंडू वेग आहे आणि दिशा सुद्धा योग्य पाहायला मिळते. आणखी एक चेंडू निर्धाव आला. गोलंदाज संदेशच्या बाबतीत आपण विचार केला तर पियुष उजवे ठरतायत. 17 खर्च केले होते. सलग चार चेंडू चार खाल्ले होते पण त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न सुद्धा फार चांगल्या पद्धतीने केला होता संदेश यांनी. हा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलं. चेंडू आपण पाहता मिड ऑन कडे चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू स्टॉप होते तोपर्यंत सिंगल मिळते. धावसंख्येला सुरुवात ऑफिशियली केली जाते. मयूर पाटील वैयक्तिक धावसंख्या एकने खुली करतोय. संघाची धावसंख्या होती 1-18 धावा. आज या सामन्यामध्ये आमच्या सोबत गुणलेखक पाहायला मिळत आहेत. आमचे करण ठाकूर एक चांगले दर्जेदार गुणलेखक आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता स्पेशली स्वतःसाठी त्यांनी स्क्रीन त्यानंतर छोटासा कॅल्क्युलेटर बाजूला आणि आणखी विशिष्ट प्रकारचे आणखी वेगवेगळे पेन्स बाजूला आहेत. प्रत्येक चेंडूगणिक कॅल्क्युलेशन फार चांगलं त्यांचं पाहायला मिळतं आहे. आणि ही काळाची गरज आहे. बदलत्या काळानुसार जर आपण स्वतःमध्ये बदल घडवला नाही तर आपल्याला बदलेल.
बैट्समन प्रथम राउंड चेंडू खेळला जातोय लॉन्ग ऑफ कडे चांगले क्षेत्ररक्षण करण्याची वेळ आली होती पण टीम मात्र साताने आली क्षेत्ररक्षकाला चेंडू फरार सीमा पार चौकार चौकार येतोय चार धावा मिळतायत आणि या चौकाराच्या सहाय्याने धावा संख्या होते 22 धावा स्क्रीनवरती आपण पाहू शकता आउटफील्ड थोडीशी फास्ट असल्याने समोर चेंडू बाउंस झाला क्षेत्ररक्षक त्या चेंडूला जज करू शकले टॅप करू शकले नाही चेंडू निघून गेलाय सीमा पार चौकार चार मिळाले आतापर्यंत या सत्रातील आलेला हा पाचवा चौकार आपण पाहतोय अखिलच्या बॅटमधून आले होते चार आणि मनीष तात्रे सुरुवात करतोय चौकाराच्या सहाय्याने संघाची धाव संख्या 22 धावा पियुष नेक्स्ट बॉल यावेळचा चेंडू हलक्या त्यानं फक्त दिशा दिली चेंडू शॉर्ट पॉइंट मध्ये आला होता चांगलं क्षेत्ररक्षण होतोय सिंगल मिळते संघाची धावा संख्या 51 पुढे येते धावा संख्या होती 23 धावा स्ट्रायकर मयूर पाटील पुन्हा एकदा अगोदरच बॅकवूट लावून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला जिथे आपण पाहिला टेकऑफ झाल्यानंतर चेंडू झपकन वेगाने यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला आणखी एक निर्धाव चेंडू येतोय समीकरण आपण पाहिलं तर दोन षटकांचा खेळ संपतोय या दोन षटकांच्या समाप्तीनंतर पोसरी टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल स्क्रीनवरती एक बाद 23 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या 17 दुसरं षटक हाताळणारे पियुष ज्याने एक चौकार खाल्ला तरी सुद्धा अवघ्या 6 धावा खर्च करतात ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर पियुष ठाकूर यांची पिटूचं दुसरं षटक फार चांगल्या पद्धतीने ज्यांनी हाताळलं फक्त खर्च केल्या 6 धावा आपण पाहताय फार मोठी स्पर्धा वाघ चषक टायगर ट्रॉफी गुलाबभाईंची आठवण गुलाबभाईंना स्मरण केलं जात आहे गुलाबभाईंचं विशिष्ट वैशिष्ट्य होतं माणसाशी माणसाशी माणसासमोर वागणं आणि अडीअडचणीमध्ये असणाऱ्या माणसाला नेहमी मदत करणं हाकेला धावत जाणं हीच खऱ्या अर्थानं ओळख होती गुलाबबाईंची गोलंदाज आपण पाहू शकता तिसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत अतिश ठाकूर पुढील सामना असणार आहे अंबापाडा माहुल विपक्ष भूषण स्पोर्ट्स केगाव आवेडा या दोन संघांमध्ये म्हणजे आपण प्रफुल्ल ठाकूर उर्फ पप्पू याला खेळताना सुद्धा आपण पुढच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत तर दुसरीकडे माहुल म्हटलं तर मंगेश वैती कल्पेश वैती त्यांच्या गावचा संघ खेळताना आपल्याला दिसणार आहे सचिन काटकर अशा अनेक खेळाडू आहेत त्या परिसरामध्ये फार चांगला खेळ त्यांचा राहिला आहे उरणकरांना विशेष करून त्याही प्रभावित केलं आहे पण पाहूया आज या स्पर्धेच्या अनुषंगाने आंबापाडा नावाने कोणता संघ उतरणार आहे हा सुद्धा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहे जाऊया मैदानाच्या दिशेने गोलंदाज येत आहेत अतिश ठाकूर राऊंड विकेट अतिश ठाकूर ऑन साईडला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न करतायत मिस जज झाले हा चेंडू मात्र परफेक्ट बॅटच्या रडारमध्ये येत नाही आहे निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे धावसंख्या आपण पाहतोय 1-23 धावा यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न केला जातोय चोटी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होता तो सुद्धा थांबवावा लागलाय आणखी एक निर्धाव चेंडू सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती अखिल यांची पण त्यानंतर मी म्हणेन गोलंदाज आपली कमालीची गोलंदाजी इथे मात्र दाखवत असताना आतापर्यंत 6 चेंडू निर्धाव गेलेत फुल टॉस यावेळेस मात्र ऑन साईडला खेळला जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल मिळते आणि डायरेक्ट हिट केलं जात आहे स्ट्राईकला संघाची धावसंख्या 1 वरती धावसंख्या आपण पाहतो 24 धावा 24 रन्स 24 धावा धाव फलकती लागल्या जात आहेत
अतिश ठाकूर आतापर्यंत 3 चेंडू रिलीज केले, फक्त 1 धाव। या वेळेस मयूर बॅकफुटला येऊन पंच करतात डीप स्क्वेअर लेग मध्ये, जिथे मात्र उडालेला झेल टिपला जातोय। आणखी एक फलंदाज झेलबाद, महत्त्वाची विकेट मयूर पाटील, हे झेलबाद होत आहेत पोसरी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, आणि इथे मात्र या सामन्यामध्ये हवेशी कामगिरी करू शकले नाही। मयूर पाटील 3 चेंडू फेस केले, फक्त सिंगल, 4 चेंडू फेस केले, फक्त सिंगल मिळाली आणि झेलबादच्या स्वरूपात बाद होत आहेत। गोलंदाज क्षेत्ररक्षक होते सिद्धेश, आतापर्यंत उडालेल्या दोन्ही झेल ज्या क्षेत्ररक्षकाने टिपल्यात सिद्धेश। बरेचसे काही खेळाडू असे असतात की जे क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सुद्धा प्लेइंग इलेव्हन मध्ये आपलं नाव नेहमी दाखल करतात, आणि त्यापैकीच कदाचित मी म्हणेन सिद्धेशचा सुद्धा विशेष कौतुक करेन। आतापर्यंत जो जो चेंडू त्याच्याकडे आलाय तो त्याने स्टॉप करण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला। नेक्स्ट बॅट्समॅन प्रणय भोईर, यावेळेस हा फटका मनीषचा सुद्धा फसला जातोय। शॉर्ट पॉइंट मध्ये उडालेला झेल टिपलाय सिद्धेश यानेच, सिद्धेश पुरव तिसरा झेल टिपतोय। सिद्धेश पुरव जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। आणखी एक झेल टिपला जातोय, सलग 3 झेल या क्षेत्ररक्षकाने टिपलेत। आतापर्यंत बाद झालेले पोसरी संघाचे 3 खेळाडू आपण पाहू शकता। अखिल पहिला फलंदाज बाद होणारे अखिल भोईर, तदनंतर बाद होणारे फलंदाज मयूर पाटील, आणि आता बाद होणारे फलंदाज मनीष तात्रे। असे 3 बाद आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये। धावसंख्या आहे 24 धावा, 3 बाद 24। पाचव्या क्रमांकावरती फलंदाज येत आहेत प्रमोद खारकर। प्रमोद खारकर सलग 2 चेंडू 2 विकेट्स, पाहूया विकेट हॅट्रिक होतीये का। अतिश ठाकूर क्या बात आहे, हा सुद्धा निर्धाव चेंडू येतोय, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल। एक यशस्वी षटकाची सांगता तिसरं षटक आतणारा गोलंदाज, अगदी क्षेत्ररक्षण सीमारेषी लगत फैलावला असताना केलेली ही गोलंदाजी, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करतोय आणि महत्वाच्या 2 विकेट्स मिळवतोय। गोलंदाजी आवडली असेल तर टाळा झाला पाहिजे गोलंदाज अतिश ठाकूर साठी, क्या बात आहे। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 24। चौथं षटक आहे, 5 षटकांचा हा सामना असेल। चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पियुष ठाकूर, ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं, दुसरी ओव्हर ज्यांनी टाकली होती, 6 धावा दिल्या होत्या, एक सफलता प्राप्त केली होती, तेच गोलंदाज पुन्हा एकदा येतात पियुष ठाकूर। तीन षटकांच्या समाप्तीनंतर 24 आहेत धावसंख्या। आता मात्र गिअर चेंज करावं लागेल थोडीशी धावसंख्या, दुपारचं वातावरण थोडीशी वातावरणामध्ये आपण पाहताय हवा सुद्धा वाहू लागली, अशा परिस्थितीमध्ये चेंडूचं खेळपट्टी सुद्धा तापली आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू जास्त पळत असतो। फलंदाजांना ते प्रयत्न करावा लागणार आहेत। हा चेंडू आपण पाहताय बॅटच्या आउटसाइड एज घेऊन चेंडू गलीतून निघून जाताना दिसतोय। 2 क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र गडबडले, त्याचा फायदा 2 मिळाल्या तिसऱ्या धावेसाठी, प्रयत्न आहे पण तो थांबवला जातोय। 2 मिनिट आहेत, 2 धावांच्या सहाय्यानं प्रणय आपलं वैयक्तिक खातं खोलतोय तर टीम पोहोचली जाते 26 वर, 26 धावा। यावेळचा चेंडू अखूट टप्प्याची डिलिव्हरी आहे, शॉर्ट पिच चेंडू टाकला होता गोलंदाजाने, बॅट्समन परफेक्ट रीड करू शकले आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव। एक महत्वाची सूचना आहे आंबापाडा माहुल टीमला, आंबापाडा माहुल टीम आपण जर ही स्पर्धा लाईव्ह पाहत असाल, कुठे प्रवासामध्ये असाल तर आपण संपर्क साधा, प्रत्यक्षात आला असाल तर प्लीज आपल्या जर्सीज घेण्यासाठी यायचं आहे। तर हे सत्र जसं संपतंय तसं आपण नाणेफेकीसाठी टॉस करण्यासाठी लगेचच यायचं आहे। पाहता आपण आताच एक निर्धाव चेंडू आला, धावसंख्या स्थिर,
26 धावा, फार चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं. मी म्हणेन की गाव संघाच्या या गोलंदाजाने सुरुवातीला 17 आले असं वाटलं होतं, 60-65 धावा होऊ शकतील, पण त्यानंतर फार चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी मी म्हणेन. हा सुद्धा आपण पाहिला आउटसाइड टू ऑफस्टम्प ब्लॉक करण्याचा प्रयत्न, फक्त सिंगल मिटे. संघाची धावसंख्या 27 धावा. सर्वसामान्य कामगाराची पगार वाढ, वाढत्या महागाईमध्ये ज्या पद्धतीने अतिशय संतानी हळूवार होत असते, कमी 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 पैशांनी, त्या पद्धतीने धावसंख्या वाढताना दिसते. यावेळेस स्ट्रोक लगावला जातोय, क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ मध्ये केलं जात आहे. क्षेत्ररक्षक साहिलच्या माध्यमातून साहिल ठाकूर आहेत. यावरून डीके माळी सरांचं एक वाक्य आठवलं, नेहमी ते म्हणत असतात, गायक किती पट्टीचा असला तरी तबल्यावरती कोण आहे, टाळकराची साथ त्याला कशी मिळते तेवढंच महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने मैदानामध्ये गोलंदाज किती चांगली गोलंदाजी करत असेल, क्षेत्ररक्षकाची त्याला साथ कशी मिळते हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. आज तेच पाहायला मिळालं इथे मात्र केगाव संघाच्या बाबतीत. गोलंदाजाने जेवढी चांगली गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षकाने सुद्धा तेवढी चांगली साथ त्यांना दिले. थोडंसं अडचण मी म्हणेन निर्माण झाली आहे फलंदाजांना, मोठे स्ट्रोक लगावले जात नाहीत. सुरुवातीला आपण जे पाहिले चौकार आले, पण त्यानंतर मात्र काही कमबॅक केलाय. कौतुक करेन, नवीन फलंदाज येत आहेत अक्षय पाटील. हा चेंडू निर्धाव येतोय, समीकरण आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना 27 धावा होत आहेत. 4-27 पहा, एक महत्वाची सूचना आहे, मैदानाच्या बाहेर एक जो टेम्पो आलाय त्या टेम्पो चालकासाठी विशेष सूचना आहे, आपण रिवर्स घ्या आणि पाठीमागून पलीकडच्या बाजूने आणखी एक रोड आहे, चायनीजच्या बाजूने, चायनीज कॉर्नरच्या बाजूने आणखी एक रोड आहे, तिकडनं आपण जायचं आहे. तर यापुढील मॅच असेल त्यासाठी नाणेफेकीसाठी येत आहेत बाहुल आंबापडा आणि भूषण स्पोर्ट्स केगाव आवेडा. प्रफुल पाटूल पाटील ठाकूर फार मोठा खेळाडू, काही क्रेज होती त्या खेळाडूची आणि खरोखर अनेक स्टारकास्ट खेळाडूंना सुद्धा त्यांची खेळी अजूनही प्रभावित करून जाते अशी प्रफुल ठाकूर, पप्पू या नावाने प्रसिद्ध, मोठा पप्पू या नावाने प्रसिद्ध आहेत. शेवटचं षटक, हाणामारी करावीच लागणार आहे, डुआर डाय करो अथवा मरू अशी परिस्थिती असणार आहे. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली 27 धावा, 4 षटकांच्या मोबदल्यात 27 धावा आतापर्यंत आल्यात आणि ऑलरेडी 5 धावांची पॅनल्टी सुद्धा असणार आहे, त्यामुळे फार गलत जतीने धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. टॉस केलं जात आहे, माहुल संघाने नाणेफेकी जिंकले, अंबापाडा माहुल. शेवटचं षटक, गोलंदाज येत आहेत सिद्धेश खरत. लोअर फुल टॉस, ऑन साइडला हिट केला जातोय, डीप मध्ये चेंडू निघून चाललाय गरंगळत, सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 28 धावा, 28 रन्स. अगदी गोलंदाजांची मजबूत पकड या सत्रामध्ये पाहायला मिळते. जशा पद्धतीनं अगोदरच्या सामन्यामध्ये साहित्य संघाला आपण पाहिलं होतं गोलंदाजी करत असताना, यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न. चेंडू डीप पॉईंटकडे चाललाय, सिंगल मिळते, डबल साडी प्रयत्न होत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. प्रणय भोईर, संघाची धावसंख्या होती 30, 30 रन्स. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. यावेळेस ऑन साइडला स्टेप आडून खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक निर्धाव चेंडू येतोय.
चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सिद्धेश यांची. यावेळेस श्रीवास्तव कॅप्टन केला जातोय. चांगला फटका आहे. चेंडू थांबेल की नाही ही मात्र शंका होती. शंकेचं निरसन. चेंडू सीमा पार चौकार. 4 मिनिटात आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या होती 34. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी. धावसंख्या आहे 34 धावा. अखिल भोईर यांची आपण जर खेळी पाहिली 7 चेंडू 17 धावा आणि त्यानंतर मात्र अखिल भोईर यांच्या खेळीला साजेशी कोणत्याही फलंदाजी खेळी पाहायला मिळाली. यावेळचा चेंडू फक्त दिशा दिली जाते. सॉफ्ट पंच म्हणावा लागेल परंतु काय क्लास पाहायला मिळतोय. अगदी लक्षात राहील पूर्ण दिवसभर स्पर्धेमध्ये अशा प्रकारचा फटका लागवलाय फलंदाजाने. स्क्रीनवरती आपण पाहू शकता परफेक्ट टायमिंग वर पंच केलाय आणि आपण पाहिला काय क्लास त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. दर्जा पाहायला मिळाला. षटकार लगावला फलंदाज प्रणय भोईर. संघाची धावा संख्या आहे 40 धावा. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. सेफ लँड होतोय. सिंगल मिळाली. डबल साठी प्रयत्न. 2 पूर्ण होत आहेत. संघाची धावा संख्या होते 42 धावा. प्रणय भोईर एक अनोख्या शैलीने फलंदाजी करणारा फलंदाज म्हणून 4th क्रमांकावरती आले. एक षटकार लगावला एक चौकार लगावला ज्यांना आपण पाहू शकता. 5 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणारा संघ अर्थात पोसरी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होती 42 झाल्यात. 43 चं आव्हान. 42 रन्स त्याच्यातून -5. 37 धावा झाल्यात. 38 धावांचं लक्ष असणार आहे. टोटल स्कोअर 42. 42 झाल्या. 42 मधून 5 धावा मायनस. 5 धावांची पॅनल्टी. धावा होत आहे 37 + 1. 38 धावांची टार्गेट असणार आहे. 38 रन्सचा टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग. फलंदाज प्रणय भोईर यांचं विश्लेषण आपण केलं तर नाबाद 17 धावा ज्यांनी केल्या त्यामध्ये एक षटकार एक चौकार 10 चेंडू फेस केले. 17 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. चांगल्या पद्धतीनं डाव सावरण्याचा प्रयत्न ज्यांनी केल्यात आणि एक समाधानकारक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न ज्याचा राहिला होता तो प्रयत्न आपण पाहिला. 38 धावांचं लक्ष असणार आहे. कशा पद्धतीनं दुसऱ्या सत्रामध्ये 38 धावा पूर्ण होत आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. कारण या खेळपट्टीचा आपण विचार केला तर खेळपट्टी जो चांगला प्रयत्न करेल त्या खेळाडूला साथ देणार खेळपट्टी मी म्हणेन. कारण आपण पाहिलं साई संघ 78 धावा साई संघाने उभारल्या आणि त्या साई संघाचा गोलंदाज राकेश मोकल ज्याला सलग 2 निर्धाव षटकं हाताळताना सुद्धा पाहिले आपण. त्यामुळे एवढंच म्हणेन जो चांगला प्रयत्न करेल आणि ज्याला सुदैवाची साथ सुद्धा चांगली असेल सुदैवाने ज्याला नशिबाची साथ सुद्धा चांगली असेल त्या खेळाडूला खेळपट्टी साथ देताना पाहायला मिळाले. पाहूया कोणत्या खेळाडूला ही सुदैवाने साथ खेळपट्टी देणार आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठेमध्ये कोणता संघ या सामन्यामध्ये विजय होणार हा सुद्धा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहे. चर्चेला उधाण नक्कीच आलंय परंतु या दुसऱ्या सत्रामध्ये हा सामना पाहणंसुद्धा तेवढंच गरजेचं असणार आहे. 5 षटकांचा सामना असेल अर्थात 30 चेंडू 38 ची गरज कशा पद्धतीनं पाठलाग केला जाणार हे नक्कीच आपण पाहणार आहोत. पण आवाजामध्ये मात्र बदल असेल. आवाज आपण ऐकूया. अतिश जी पाटील यांचा. धन्यवाद सर. स्वर्गीय गुलाबभाई म्हात्रे मित्रमंडळ जस्कर आयोजित वाक्चषक 2021 हे पर्व आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील अतिशय महत्त्वपूर्ण लढत आपण या ठिकाणी पाहत आहोत. अर्णव मार्वी 11 पोसरी विपक्ष रियान 74 केगाव बाजारपूर या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल 5 षटकांचा मित्रांनो या ठिकाणी खेळ संपलाय. 5 षटकानंतर 9 धावा आपण पाहतोय.
42 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केले, त्यामध्ये आपण पाहू शकतोय 5 धावांचं पॅनलाइज या ठिकाणी भोगावं लागलंय पोसरी संघासाठी। 37 धावांचं लक्ष आणि 38 लक्ष या ठिकाणी बाजारपूर संघासमवेत ठेवलं गेलेलं आहे। प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी रणनीती आखली जाईल। आपण पाहतोय बाजारपूर संघाचे दोन अतिशय महत्त्वाचे खेळाडू प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू आणि पियुष ठाकूर हे दोन्ही फलंदाज मैदानावर गेलेले आहेत। RPL अर्थातच रायगड प्रीमियर लीग मध्ये या दोन्ही खेळाडूंवर अतिशय चांगली बोली लागली आहे आणि आता परत एकदा त्याची सिद्धता या मैदानावर त्यांना दाखवावी लागेल। अतिशय कठीण काळ असेल पोसरी संघासाठी, उशिरा आल्यामुळे निश्चितपणे त्यांना पॅनलाइज केलं गेलं। तदनंतर ज्या धावा जमवायच्या होत्या त्या धावा देखील या ठिकाणी जमवता आल्या नाहीयेत, त्याचं कारण अतिशय चांगली गोलंदाजी बाजारपूर संघाच्या सर्व शिलेदारांनी या ठिकाणी केली आहे। आता प्रत्युत्तर या ठिकाणी गोलंदाजीतून द्यावं लागेल पोसरी संघाच्या प्रमुख शिलेदारांना। एक चक्रव्यूह आखलं गेलंय, आपण पाहू शकतोय सर्कलचा निर्बंध असेल, दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहेत आणि 9 खेळाडू या सर्कलच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय। एक चांगली स्पर्धा आजच्या या दिवसामध्ये सुप्रसिद्ध या जसकारच्या मैदानावर संपन्न होत असताना या क्रिकेटचा आनंद घेताना कैक प्रेक्षक सावलीच्या छायेमध्ये आपण पाहू शकतोय ठिकठिकाणी या सामन्यांचा मनमुराद आनंद घेत आहेत। तर दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात, पहिला चेंडू इनसाइड आउट खेळून काढण्याचा प्रयत्न पियुष ठाकूर यानं खेळून काढलाय, सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे। दोन्ही धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत, चांगलं अटॅकिंग गेम आहे। आपण जर पियुष या फलंदाजाला पाहिलं तर स्ट्रेट बॅटने जास्त खेळण्याचा प्रयत्न हा फलंदाज करत असतो आणि त्याच्या समवेत मिस्टर हेलिकॉप्टर एक मोठा खेळाडू, स्टारकास्ट लिस्टमध्ये आपण जर नावं घ्यायची झाली तर रायगडच्या प्रमुख शिलेदारांमध्ये फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते असा प्रतीक ठाकूर नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकतो। दरम्यान गोलंदाज पुढचा चेंडू, यावेळेस थोडासा बॅटचा इनर एज लागला, यावेळेस मात्र फलंदाजाला पकडलं पियुष ठाकूर बॅक टू द पवेलियन। ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता पोसरी संघाला होती तो ब्रेक थ्रू या ठिकाणी काढलाय, अर्थातच खेळायचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हरच्या वरून परंतु मिस टाइम झालं आणि चेंडू गेला थर्डमॅन आणि पॉइंटच्या मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने आपल्या वज्रमुठीमध्ये कैद केला। चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज विशाल भुईर यांची। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे मित्रांनो आणि या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर पियुष ठाकूरला मात्र माघारी परतावं लागलंय, थोडीशी निराशा झळकताना आपण पाहू शकतोय चेहऱ्यावर। कुठल्याही खेळाडूला वाटतं कुठल्याही प्रतियोगितेमध्ये गेल्यानंतर त्याला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त व्हावी आणि संधी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त आपल्या संघासाठी योगदान कसं देता येईल याकडं प्रत्येक खेळाडूचं लक्ष असतं, परंतु यावेळेस मात्र पियुष ठाकूर आपल्या संघाला योगदान देऊ शकले नाही आहेत। नवीन फलंदाज मैदानावर सिद्धेश घरत आपण पाहू शकतोय, गोलंदाज तयार, यावेळेला स्लोवर फुल टॉस परत एकदा हवेत आहे, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं चेंडू गेलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, यावेळेस चुका होत आहेत बाजारपूर संघाकडे। कारण आपण पाहतोय संकट येत असतात परंतु यावेळेस बाजारपूर संघासाठी एकामागून एक अशी 2 संकट आली आहेत आणि आता थोडासा दबाव मात्र बाजारपूर संघावर शिफ्ट केला जातोय पोसरी संघाच्या गोलंदाजांकडून। चांगली गोलंदाजी विशाल यांच्याकडून आपण पाहू शकतोय, याच पद्धतीनं गोलंदाजीमध्ये जर गोलंदाज कामगिरी करत राहिले तर खऱ्या अर्थानं बाजारपूर संघाची या ठिकाणी कमर तोडली जाऊ शकते, परंतु तत देखील आपण पाहू शकतोय स्ट्राईक एंडवरचा फलंदाज एका हाती सामना झुकवण्याची ताकद ज्या खेळाडूंमध्ये आहे असं प्रतीक तरनास्ट एक एंडच्या दिशेनं आपण पाहू शकतोय। आतिश ठाकूर हे फलंदाज या ठिकाणी जात आहेत, या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकतोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून। यावेळेला स्लोवर फुल टॉस, पॅडल स्वीप केलाय चेंडू आणि चेंडू गेला सीमा पार,
चौकार अतिशय प्रेक्षणीय फटका या फलंदाजाचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळालं। या फलंदाजाला चेंडू टाकावे लागत नाहीत किंवा चेंडू त्या चेंडूचा तो वाट पाहत नाही, स्वतः चेंडू या ठिकाणी बनवतो आणि त्या ठिकाणी संपूर्ण यश आपल्या पदरामध्ये काढून घेतो। एक चांगली फलंदाजीची शैली प्रतीक ठाकूरची या ठिकाणी आपण पाहू शकतोय। थोडासा क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन आणि दोन खेळाडूंमध्ये होणारे हे संभाषण संवाद फार महत्त्वाचा आहे। अशा वेळेस या ठिकाणी गायडन्स केले जाते गोलंदाजाला। यावेळेस त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, काय घडलाय, प्रतीक ठाकूर सारखा मोहरा या ठिकाणी गोलंदाजाने टिपला। भले या षटकामध्ये चौकार आला परंतु तत देखील या गोलंदाजाने काय किमया साधली पहा। सहा धावा देत तीन महत्त्वाचे फलंदाज या षटकामध्ये परत पाठवलेले आहेत। चांगली गोलंदाजी, अप्रतिम कामगिरी, एक मनोवैज्ञानिक दबाव पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जो तयार केला तो मात्र या गोलंदाजाने कायम केला। पोसरी संघ हलवार पद्धतीने सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय। प्रयत्न करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते माणसाला, सहज काही आपल्या पदरामध्ये यश पडत नसतं। आजपर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये जी नावं आपण पाहतो ती का आहेत, तर त्यांची जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, प्रयत्नांची पराकाष्ठा, आपलं संपूर्ण देह झिजला तरी चालेल परंतु आपल्यातील आपलं कौशल्य जगासमोर आणायचं आहे आणि त्यासाठी घेतली जाणारी मेहनत ही फार महत्त्वाची ठरते मित्रांनो। आणि यावेळेस मात्र पोसरी संघाची मेहनत आणि त्या गोलंदाजाची मेहनत देखील आपण पाहू शकतो। पाच चेंडूचा या ठिकाणी खेळ संपलाय, एकूण धावा आपण पाहतोय केवळ सहा धावा, तीन गडी अतिशय महत्त्वाचे बाद झाले आहेत। अर्थातच पॅनेलाइज जर या ठिकाणी कदाचित नसतं तर अजूनही सामन्याचं चित्र बदललं असतं, परंतु तत देखील या ठिकाणी पोसरी संघ अतिशय चांगल्या पद्धतीने या सामन्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय। पुढचा चेंडू या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं थर्डमॅनच्या मध्यामध्ये या ठिकाणी खेळून काढला। एकच धाव मिळेल दोन्ही फलंदाजांना, एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय सात धावा। पहिलं षटकाचं निर्बंध या ठिकाणी हटवले जातील, दुसऱ्या षटकाकडे आपण वाटचाल करूया। दुसऱ्या षटकामध्ये नवे नियम असतात मित्रांनो। आजकालच्या क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर तीन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केले जात आहेत। यावेळेस मात्र थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केला जाईल आणि परत एकदा गोलंदाजीचं आक्रमण या ठिकाणी फलंदाजांवर चढवलं जाईल। नवीन गोलंदाज मनीष तात्रे या ठिकाणी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर असतील। फलंदाज या ठिकाणी चुका करतायत, त्या चुकातून आता या फलंदाजांना शिकावं लागेल। अल्बर्ट आइन्स्टन यानं जगाला सुंदर अशी दोन वाक्य सांगितली मित्रांनो, की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर काही चुकीचं केलं नाहीत तर असं समजून जा की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही नवं केलं नाही, आणि म्हणूनच नवं करण्याची संधी या फलंदाजाला निश्चितपणे असेल। अजूनही 31 धावांचं लक्ष या ठिकाणी फलंदाजांना असणार आहे आणि गोलंदाज मनीष तात्रे हलक्या हाताने चेंडू पुश केलाय, दबाव या ठिकाणी पाहू शकतोय। फलंदाज आता या घडीला दुसऱ्या षटकामध्ये डिफेन्सिव्ह झाले आहेत। पहिल्या षटकावर अटॅक चढवताना आपले तीन महत्त्वाचे फलंदाज बाद झाले, हे क्षण अतिशय कठीण आहेत आणि म्हणूनच पुढचं षटक या ठिकाणी थोडीशी भागीदारी झाली पाहिजे, थोडंसं धावफलक या ठिकाणी पुढं सरकवलं पाहिजे। या उद्देशानं हे दोन्ही फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील। गोलंदाज या ठिकाणी तयार होत आहेत, चांगली गती आहे, चांगला बॉलिंग ॲक्शन। यावेळेस अप्रतिम दांडी गोल केली जाते फलंदाजाची, यू मिस आय विल डेफिनेटली हिट। यावेळेस आतिश ठाकूर बॅक टू द पवेलियन, काय गोलंदाजी आहे। पोसरी संघानं या सामन्यामध्ये कमबॅक करून दाखवलंय, ती हिंमत ठेवली तर कुठल्याही संकटावर मात केली जाऊ शकते। जर ध्येय मोठं असतील, स्वप्न मोठे असतील, तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न देखील मोठे असावे लागतात। ते प्रयत्न या ठिकाणी हे गोलंदाज पोसरी संघाचे करून दाखवत आहेत। चला सामना सुरू व्हायचा आहे, सामना सुरूच ठेवायचा आहे।
कड़ाक्याचं ऊन आहे आणि ये उन्हाच्या झळाळीमध्ये आपण पाहतोय वाघ चषक 2021 हे पर्व, टायगर ट्रॉफी 2021। प्रत्येक माणूस आपल्या वेगळ्या शैलीने समाजामध्ये जगण्याचा प्रयत्न करतो, परंतु समाजावर आपण काय छाप सोडून जातो हे फार महत्त्वाचं आहे। दादांनी वाघ म्हणून या समाजामध्ये आपली प्रतिमा स्थापित केली आणि म्हणूनच त्यांच्या नावाचं हे चषक या ठिकाणी आयोजित केलं जातंय। पुढचा चेंडू या वेळेस हवेत चेंडू आहे, टाइमिंग चुकलंय, झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचणार का? या वेळेस मात्र नो मॅनलँड मध्ये चेंडू पडला गेला आणि पाहता क्षणी दोन धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या। चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतोय मनीष तात्रे या गोलंदाजाची। आतापर्यंत जर या गोलंदाजीचं विश्लेषण सांगायचं झालं तर पहिला चेंडू एक धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसऱ्या चेंडूवर दोन धावा, अशा एकूण तीन धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। दरम्यान गोलंदाज तयार, यावेळेस परत एकदा चेंडू जाते फर्स्ट स्लिप मध्ये, गतीने फलंदाजाला बीट केलं जाते। आपण गोलंदाजाची शैली पाहिली तर जी गती प्राप्त होत आहे आणि या विकेटवर जो काही बाउन्स आहे त्या बाउन्सचा फायदा देखील या ठिकाणी निश्चितपणे गोलंदाज उचलताना आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतोय। एक चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, कलात्मक गोलंदाजी आपण पाहू शकतोय। या गोलंदाजाची शैली देखील अतिशय सुंदर पाहायला मिळते। यावेळेस अपील केलं जातोय, पंचांचा बोट आभाळाकडे जातोय। यावेळेस काय घडलं तर बाजारपूर संघाला तब्बल पाचवा धक्का या ठिकाणी लागलाय। अतिशय महत्त्वाच्या स्थितीत, रोमहर्षक स्थितीत हा सामना आता वळतोय। बाजारपूर संघाचे अतिशय महत्त्वाचे फलंदाज एकामागून एक या मैदानाच्या बाहेर येत आहेत, अर्थातच खूप मोठं संकट बाजारपूर संघावर ओढवताना आपण पाहू शकतोय। या संकटातून कुठेतरी आता स्वतःला सावरावं लागेल, दमखम दाखवावं लागेल। ज्या पद्धतीनं हातात काही नसताना पुसरी संघाच्या गोलंदाजानं या सामन्यामध्ये शिरकाव केलाय, कमबॅक करून दाखवलंय, ती ताकद या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील दाखवावी लागेल। हा सामना या ठिकाणी टाईट होणार यात पीळ मात्र शंका नाहीये, कारण आपण पाहतोय जरी विकेट्स पडल्या असल्या तरी धावांची संख्या तितकी फार मोठी नाही आहे आणि म्हणूनच थोडासा अजूनही संधी कुठेतरी बाजारपूर संघाच्या फलंदाजाला उपलब्ध असणार आहे। परंतु यानंतर पडणाऱ्या विकेट्स अर्थातच चिंतेची बाब या ठिकाणी बाजारपूर संघासाठी देखील ठरणार आहेत। नवीन फलंदाज परेश घरत येत आहेत। हो, जबरदस्त, अतिशय सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी या गोलंदाजाने केली आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी। सामन्यामध्ये पुनरागमन कसं करावं हे दाखवून दिलंय तात्रे या गोलंदाजानं। 30 चेंडू मध्ये 37 धावांचं लक्ष असताना पूर्णपणे बाजारपूर संघाची पहिली मजबूत फळी या ठिकाणी अर्धी डगआउट मध्ये पाठवण्याचं कार्य विशाल भोईर आणि मनीष तात्रे या गोलंदाजानं केलंय। हे कौशल्य आहे, जी ताकद आहे त्या ताकदीचा संपूर्ण वापर या गोलंदाजानं केलाय। अनुभवापेक्षा या जगामध्ये कुठलाही गुरु मोठा नाही असं म्हणतात आणि म्हणूनच अनुभवापेक्षा या ठिकाणी जोर जास्त लावण्याचा प्रयत्न गोलंदाजानं केला। शक्तीपेक्षा कधी कधी युक्ती श्रेष्ठ ठरते, या ठिकाणी शक्तीही दाखवली आणि त्याहीपेक्षा युक्तीही दाखवली। फलंदाजांवर कशा पद्धतीनं अंकुश लावला जाईल याचा संपूर्ण विचार, संपूर्ण प्लॅनिंग, त्याची संपूर्ण रणनीती कर्णधारानं अंमलात आणली आणि यावेळेस काय पदरात पडतंय तर निश्चितपणे यशाच्या दिशेनं वाटचाल करताना आपण पाहू शकतोय पोसरी संघ। तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ करण्यासाठी आपण पाहतोय या संघाचा अतिशय महत्त्वाचा खेळाडू मयूर पाटील। फलंदाजी असो वा गोलंदाजी, प्रत्येक वेळी या खेळाडूनं स्वतःला सिद्ध करून दाखवलंय। आजच्या या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना आपली सिद्धता करू शकला नाही, परंतु परत एकदा याच सामन्यामध्ये संधी आहे गोलंदाजीतून सिद्धता दाखवायची। चांगला चेंडू अपील केलं जाते, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमजोर पाहायला मिळाला। बऱ्याचदा क्रिकेटमध्ये ज्या वेळेस आपला संघ वरचढ होत असतो त्या त्यावेळेस अपीलचं प्रमाण हे वाढलं जातं, समोरच्या संघावर प्रेशर टाकलं जातं आणि तो प्रेशराइज निश्चितपणे बाजारपूर संघ या ठिकाणी आपण पाहू शकतो। पुढचा चेंडू
या वेळेस ओवर पिच चेंडू, चेंडू दिलाय भिडकावून लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर, दणदण करणारा हा षटकार, लाजवाब टायमिंग, ताकद सुपर पाहायला मिळाली आणि या षटकारनं थोडंसं या ठिकाणी दिलासा बाजारपूर संघाच्या समर्थकांना देखील दिला असणार. 7 धाव्याने एकूण धावा आपण पाहतोय धावफळकावर, 17 धावा. चेंडू या ठिकाणी गहाळ झालाय त्यामुळं नवीन चेंडू हा मैदानावर दिला जाईल. सामन्याचं समीकरण थोडंसं या ठिकाणी बदललं जातंय, सामन्यामधील गणित देखील या ठिकाणी बदललं जाणार. अजून या सामन्यातील 16 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 16 चेंडूमध्ये 21 धावांचं लक्ष पूर्ण करावं लागेल. या सामन्यामध्ये प्रसाद सर जर आपण पाहिलं तर विकेटची अहमियत आता फार महत्वाची राहिली आहे, कारण 5 विकेट्स पहिल्या पडल्यात, या ठिकाणी 21 धावा करत असताना आणखी 5 विकेट्स हातामध्ये असतील. पुसरी संघाचे गोलंदाज किंवा कर्णधार सर्व शिलेदार त्या विकेट्सवर डोळा ठेवून असतील जे विकेट्स या ठिकाणी धावा जमवतायत. शॉर्ट चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असतील, मात्र 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाहीयेत. 2 धावेने या ठिकाणी परत एकदा समीकरण बदललं जाईल. 19 धावा आपण पाहतोय, 19 धावा. मयूर या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय, लवर फुल टॉस, लॉन्ग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात, काय घडलं, प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र या वेळेस चेंडू गेला सीमा पार. चौकार, हा चौकार या ठिकाणी मागडा ठरू शकतोय आपल्या संघासाठी. पूर्ण प्रयत्न केले मात्र जजमेंट या ठिकाणी खेळाडूचं थोडंसं चुकलं आणि हातात आलेला झेल देखील या ठिकाणी सुटला गेला. त्याचा नफा म्हणून बाजारपूर संघाला 4 धाव्यांचा फायदा देखील होताना आपण पाहतोय. या 4 धाव्याने 19 धावा, 23 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. या सामन्यामध्ये बाजारपूर संघानं परत एकदा हलवार पद्धतीनं शिरकाव केलाय. फुलटॉस चेंडू, क्लासिकल फटका, चांगलं टायमिंग आहे, 1 धाव या ठिकाणी जरूर पूर्ण केली जाईल. अतिशय चांगलं क्रिकेट फलंदाजांच्या माइंडचा आपण जर विचार केला तर निश्चितपणे 5 विकेट्स पडल्यात, अधूनमधून एखादा चौकार आणि एकेरी दुहेरीनं वाढली जाणारी धाव फलकावरील धाव ही पोसरी संघासाठी चिंतेची बाब ठरणार आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी आता कर्णधाराला कुठेतरी विचार करावा लागेल की वाढती पार्टनरशिप या ठिकाणी जी भागीदारी होत आहे त्या भागीदारीला कुठेतरी पूर्णविराम द्यावा लागेल. परंतु हे घडणार का? तर निश्चितपणे या ठिकाणी जरतरच्या भाषेला समालोचन करण्यासाठी परवानगी आहे, मात्र मैदानावर त्याला परवानगी दिली जात नाही. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढलाय, खेळाडू त्या ठिकाणी फ्लंबल झाला, मिस क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या आहेत. 3 षटकांचा या ठिकाणी मित्रांनो खेळ संपला, 18 चेंडू नंतर 26 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 12 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी असतोय. प्रत्येक 3 षटकानंतर आपण पाहतोय अतिशय शिस्तबद्ध नियोजनबद्ध हे आयोजन आजच्या या प्रतियोगितेमध्ये पाहू शकतो. सायंकाळच्या 17 मध्ये याच मैदानाचं खास वैशिष्ट्य, मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांची गर्दी. बऱ्याचदा आपण जर काही वर्ष जर पाठीमागे जाण्याचा प्रयत्न केला तर हे मैदान तालुक्यामधील या रायगड जिल्ह्यातील असं एक सुप्रसिद्ध मैदान आहे ज्या ठिकाणी प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ येण्यासाठी आणि खेळण्यासाठी असुसलेला असतो. अतिशय चांगली प्रतियोगिता. समोर बसलेले अरुण ठाकूर सर असतील, खूप वर्ष क्रिकेटचा अनुभव आणि गेली कित्येक वर्ष आरपी जसकार संघ असेल किंवा गावातील इतर खेळाडू असतील त्यांच्या माध्यमातून दिलं जाणारं ते मार्गदर्शन आणि त्यातून घडणारे ते खेळाडू आजही आपली कसब आपलं कौशल्य इतर मैदानावर दाखवताना पाहायला मिळतात. जर ग्रामीण स्तरावरील क्रिकेटचा जर आपण विचार केला तर या भागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कुठलाही आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू ज्यावेळेस तालुक्यामध्ये आला नव्हता त्यावेळेस या मैदानावर भरवलेल्या टुर्नामेंटमध्ये संजय मांजरेकर सर येऊन गेलेत. इतकी ताकद T20
टेनिस क्रिकेट मध्ये जस्कार संघाने आजपर्यंत दाखवली आहे। तर भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल किंवा भविष्यकाळ असेल, या तिन्ही गोष्टींवर जस्कार संघाच्या क्रिकेटची छाप मात्र क्रिकेट जगतावर आपल्याला पाहायला मिळालेली आहे। दरम्यान वळूया चौथ्या षटकाकडे, आपण पाहतोय चौथे षटक घेऊन मनीष तात्रे ज्यांना अतिशय चांगलं षटक दुसरं पूर्ण केलं होतं, आपल्या कोट्यातील दुसरं षटक असेल हे षटक, अतिशय महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरणार आहे पोसरी संघासाठी आणि बाजारपूर संघासाठी। पहिला चेंडू या वेळेस पहा, अद्वितीय, काय जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजानं, या गोलंदाजानं दाखवून दिलंय रायगड प्रीमियर लीगच्या ऑक्शन मध्ये आपल्यावर इतर संघातील प्रत्येक मालकानं, प्रत्येक कर्णधारानं बोली का लावली होती, तर त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी हा गोलंदाज करून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहू शकतोय, क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ चेंडू म्हणून ज्याची गणना केली जाते असा हा यॉर्कर चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय। एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे, 27 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत, समीकरण अजूनही 10 चेंडू 11 धावांचं लक्ष असेल, 10 चेंडू 11 धावा, अजूनही हा सामना खुला होत नाही कोणत्याही संघासाठी, कारण सुरुवातीला ज्या काही घडामोडी सामन्यामध्ये घडल्या त्यामुळे बरेच प्रश्न गुलदस्त्यामध्ये कैद असतील। यावेळेस पाहतोय काय गोलंदाजी करतोय गोलंदाज, अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, गोलंदाजीतील कौशल्य या तात्रे या गोलंदाजानं दाखवलंय। परत एकदा सलग होणारे निर्धाव चेंडू पोसरी संघासाठी परत एकदा विजयाची दारं उघडी करतोय का, हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। बाजारपूर संघाचं विश्लेषण, 10 धावांवर 5 गडी या ठिकाणी बाद झाले होते, या दोन्ही फलंदाजांमध्ये ही भागीदारी आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस अपील केलं जात आहे पंचांचा बोट आव्हाळाकडे, काय घडलं या सामन्यामध्ये, हा षटक आणि हा ओव्हर या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरतोय की काय, ही देखील चिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहेत। 27 धावांवर 6वा गडी या ठिकाणी बाद होतोय बाजारपूर संघाचा, अतिशय चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, असं म्हणतात क्रिकेटमध्ये ग्रामीण स्तरावर जितक्या फास्ट गतीनं क्रिकेट बदललंय गोलंदाजी करणं तितकं सोपं राहिलं नाही आहे, परंतु जर आपल्याकडे कौशल्य असेल, आपल्याकडे 4 ते 5 प्रकारची चेंडू टाकण्याची ताकद असेल, तर तुम्ही निश्चितपणे फलंदाजांवर हावी होऊ शकता, आणि तोच प्रकार या ठिकाणी मनीष तात्रे या गोलंदाजानं करून दाखवलाय। ती क्षमता आहे, ती वजनदार क्षमता या ठिकाणी पूर्णत या मैदानावर, या खेळपट्टीवर दाखवताना आपण पाहू शकतो या गोलंदाजाला। 8 चेंडू 11 धावा, 12 चेंडू नंतर 12 धावांचं लक्ष असताना आता समीकरण खूप थोडस दूर चाललंय, 8 चेंडू आणि 11 धावा। नवीन फलंदाज भाऊ प्रशांत या ठिकाणी येतात, यावेळेस पाहतोय अप्रतिम गोलंदाजी, चांगली गोलंदाजी या ठिकाणी, काय सामन्यातील पुनरागमन आहे, संकट कितीही मोठी आली तरी आपले प्रयत्न मोठे असले पाहिजेत हे दाखवून देतो हा गोलंदाज। सातत्यानं आपला संघ संकटामध्ये असताना, पराभवाच्या छायेमध्ये असताना कुठेही पोसरी संघानं हार मानली नाही आहे, अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण पाहिला तर ऑस्ट्रेलियन संघ कधीही कोणापुढे वाकत नाही, परंतु वाकवण्याची ताकद काही दिवसापूर्वीच भारतीय संघानं दाखवली, तो दमखम दाखवला आणि एक इतिहास या ठिकाणी भारतीय संघानं रचला। लोवर फुल टॉस, एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे, दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जाईल का, तर नाही, एकच धावेवर समाधान मानावं लागतंय, सामन्याचं चित्र बदललंय, सामन्यातील बरेच प्रश्न अजूनही या ठिकाणी गुलदस्त्यामध्ये कैद असणार आहेत, मात्र शेवटच्या षटकातील हा गुलदस्ता या ठिकाणी ओपन केला जाईल। 6 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्या आहेत, 10 धावा।
सहा चेंडू आणि दहा धावांचं लक्ष्य असेल। आपण जर सामन्याच्या सुरुवातीला गेलो तर उशिरा आल्यामुळे पुसरी संघाला पाच धावाने पॅनलाइज केलं गेलं होतं, म्हणजेच 42 मधून 5 मायनस 37 38 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं। गोलंदाजी करत असताना प्रत्युत्तर अतिशय चांगलं दिलं। पहिल्या षटकामध्ये 3-7 अशी अवस्था होती, दुसऱ्या षटकामध्ये 2-11 अशी सुरुवात राहिली। तब्बल 10 धावांवर 5 गडी या ठिकाणी बाद झाले आणि या सामन्यामध्ये कमबॅक पुसरी संघानं करून दाखवलं। शेवटचं षटक असेल, कट केलंय पॉईंटच्या दिशेनं, एकच धाव मिळेल या ठिकाणी फलंदाजाला। अजून या सामन्यामध्ये रंजकता आहे, रोमहर्षकता आहे, अतिशय काटेदार सामना या ठिकाणी होतोय। 5 चेंडू 9 धावा, ही चषकांच्या हरास आपण पाहतोय आकर्षक चषक। कुठलाही खेळाडू, कुठलाही प्रेक्षक, कुठलाही संघ या चषकांच्या प्रेमात पडावा, इतकी सुंदर हरास। यावेळी शॉर्ट चेंडू हवेत आहे, टायमिंग चुकलंय फलंदाजाचं, मात्र टायमिंग चुकलं या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं देखील। चुकीला माफी केली जाणार नाही, मात्र समय सूचकता देखील दोन्ही फलंदाजांमधली चुकली आहे आणि यावेळेस मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय। अतिशय मोठ्या घडामोडी या ठिकाणी या मैदानावर होत आहेत। या सामन्यामध्ये या खेळाडूकडून 2 झेल सुटले आहेत, कदाचित हेच 2 झेल या ठिकाणी महागडे ठरू शकतात। क्रिकेटमध्ये कॅचचं महत्व या ठिकाणी फार आहे, कारण कॅच सुटल्यानंतर किती विक्रम क्रिकेटमध्ये झाले ते आपण पाहिले। थोडासा दबाव या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतःवर घेतोय, मात्र असे ऍक्सिडेंट या ठिकाणी होत असतात, अशा चुका देखील आपल्याकडून होत असतात, मात्र चुकातून आपण सुधारावं आणि भविष्याकडे वाटचाल करावी। असं नसतं तर कदाचित केएफसीचं जर वर्णन करायचं झालं तर जगातील 2 नंबरचं रेस्टॉरंट म्हणून केएफसी प्रसिद्ध आहे मित्रांनो, परंतु केएफसी जगापुढे आणण्यासाठी केएफसीच्या सँडर्सना 1009 वेळा पराभवाचा सामना करावा लागला, अर्थातच 1009 वेळा त्यांची डिश ही रिजेक्ट झाल्याने 1010 वेळा केएफसी हा समोर आला। यावेळेस चांगला फटका, एकच धाव मिळणार आहे। 4 चेंडू आणि विजयासाठी हव्या आहेत 7 धावा, 3 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष्य असेल। 3 चेंडू 7 धावा, यावेळी चांगला चेंडू, जबरदस्त उसळी घेतोय, कंपल्सरी चेसिंग या सामन्यामध्ये आहे। यावेळेस 2 चेंडूमध्ये हव्या आहेत 7 धावा। सामना कुठं होता, सामना कुठे आहे आणि सामना कुठे संपणार, ही दुविधा स्थिती या ठिकाणी तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये अजूनही आहे। अजूनही सामना कोणासाठी ओपन झाला नाहीये, बहुतांश संधी या ठिकाणी गोलंदाजाकडे असेल, परंतु एक षटकार या ठिकाणी सामन्यामध्ये फेरबदल करून जाईल, ती क्षमता या ठिकाणी या फलंदाजामध्ये निश्चित आहे। कारण आपण पाहतोय फलंदाज परेश घरत हा 16 या धावसंख्येवर खेळतोय, ज्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार देखील पाहायला मिळालाय। ताकत आहे, मात्र यावेळेस परेश ठाकूर काय करणार? 2 चेंडू 7 धावा, या चेंडूवरचं समीकरण काय असेल? ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय, जेलकाली क्षेत्ररक्षक, जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला आणि यावेळेस या सामन्यामध्ये पुसरी संघानं अतिशय मोठ्या रूपानं कमबॅक केलाय। काय सामना रंगलाय, 38 धावांचं लक्ष्य असताना बाजारपूर संघानं या ठिकाणी थोडासा या सामन्याकडे दुर्लक्ष केलं, इझिली खेळायला गेले आणि निश्चितपणे या ठिकाणी इझी खेळ आपल्या संघासाठी थोडासा महागडा ठरला। आता 1 चेंडू 7 धावा, बहुतांश क्रिकेटमध्ये असे विक्रम झालेले आहेत। पागोड्याच्या मैदानावर 1 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना त्या 13 धावा देखील निघालेल्या आहेत, मग 1 चेंडूमध्ये 7 धावा निघू शकतात का? तर निश्चितपणे असे नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जरूर आहेत। या बेलेस लॉंगॉनच्या दिशेनं परत एकदा